कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी माझी 31/10/2018 दरम्यान निवड झाली. 6 महिन्याची पूर्तता झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आम्ही संघाच्या बाबतीत जे कामकाजाचा निर्णय घेतले, सर्व संचालक मंडळाच्या विचारानं आणि सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यानं आम्ही जे निर्णय घेतले त्याचा थोडक्यात आढावा घेण्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी आम्ही सुरुवातीच्याच काळामध्ये शेतकरी सहकारी संघाची मेन उत्पन्नाचा स्रोत हा आपलं गोळी खत रोकडीला खत कारखाना आहे. तो खत कारखाना स्थापनेपासूनच त्याची कधीही रिपेरी वगैरे झालेली नव्हती आणि रासायनिक खताचा कारखाना असल्यामुळं रासायनिक प्रक्रियेमुळं त्याचे संपूर्ण वरचं लोखंडी कैच्या गरडेल वगैरे सगळं हे रस्ट पकडून गंजलेलं होतं आणि पत्रेही संपूर्ण जीर्ण झालेले होते, सिमेंटचे पत्रे होते आणि त्याच्यामध्ये मागच्याच पावसाळ्यामध्ये वळीव पाऊस आणि वादळी वाऱ्यात संपूर्ण छतच कोसळलं. सुदैवानं कर्मचारी तिथं कोण नसल्यामुळे जीवितहानी टळली आणि तातडीनं आम्हाला संचालक मंडळाला निर्णय घेणं भाग पडलं की संघाचा हा खत कारखाना तातडीनं दुरुस्त करून आपल्याला पूर्ववत उत्पादन घेणं गरजेचं असल्यामुळं आम्ही कोटेशन मागवले असता सर्वसाधारणपणे दुरुस्तीच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातनं कोटेशन आले होते आणि 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च येणार असं कोटेशनमध्ये लक्षात आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि स्वतः आम्ही त्याच्यात जातीनं लक्ष घालून अवघ्या 42 लाखामध्ये संपूर्ण कारखाना दुरुस्त करून आवश्यकता असणाऱ्या सर्वच मशिनरी आम्ही त्याच्यामध्ये रिप्लेस केलेले आहेत आणि आता कारखाना पूर्ववत चांगल्या पद्धतीनं चालू आहे. उत्पादनामध्येही वाढ केलेली आहे. सर्वसाधारण 50 टन डेली उत्पादन होतं, त्याचं उत्पन्न आम्ही 100 टनापर्यंत नेलं, परंतु नेमकं ह्या वर्षी एकही वळीव पाऊस पडला नाही आणि कारखान्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना वेळेत बिलं मिळाली नसल्यामुळं खताची मागणी घटली आणि झालेलं उत्पादन जे आहे ते कारखान्यामध्ये डंप झालं. जवळजवळ आज रोजी 2000 टन खताचं उत्पादन झालेलं असून ते शिल्लक साठा आहे, परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्येच आमचं खत निश्चितपणा ते संपणारी जी मला खात्री आहे, कारण आपल्या संघाचं जे उत्पादन आहे ते अत्यंत दर्जेदार आहे. मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मी 18-18-10 आणि हातमिश्र खत ही दोन्ही खतं वापरायला चालू झाल्यापासून माझं स्वतःचं जे उत्पन्न ट्रिमेंडस त्याच्यात फरक पडलेला आहे. जवळजवळ 100 टनापर्यंत मी एकरी उत्पन्न घ्यायला लागलेलो आहे आणि ही सगळी किमया आमच्या बैलछाप मिश्र खताचीच आहे याचा मला ठाम विश्वास झाला आहे. आणि मी भागात जेवढे संबंधित लोक भेटतील आणि शेतीबाबत जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला मी प्रामुख्यानं आमच्या 18-18-10 आणि हातमिश्र खताबाबत नेहमीच चर्चा करत असतो. आता संघाच्या कामकाजाबाबत जर म्हटलं तर संघाचं जे कर्मचाऱ्यांचं जो प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटी आहे ही संपूर्ण आम्ही पूर्ववत केलेली आहे. महागाई भत्त्याच्या बाबतीतही कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या अगोदरच आम्ही ह्यावर्षी 1000 रुपये महागाई भत्ता त्यांना वाढवून दिलेला आहे आणि त्याचबरोबर संघ स्थापनेपासून काही शाखा ज्या जुन्या इमारतीमध्ये आहेत त्याची कधीच दुरुस्ती वगैरे रिपेरी झालेली नव्हती, त्या शाखा मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांचाही खर्च नेमका याच वेळी आलेला आहे. त्यामुळं उत्पन्नावर परिणाम, खर्चात वाढ अशा गोष्टीमुळं ह्यावर्षी थोडा नफ्यावर परिणाम झाला आहे, पण सुदैवानं शेतकरी संघाच्यावर लोकांचा असणारा प्रचंड विश्वास आणि आम्ही घेत असलेली उत्पादन, उदाहरणार्थ आपली चटणी असेल, हळद पूड असेल किंवा आम्ही नवीन आता चहा पावडर ही आम्ही आता उत्पादन बैलछापच्या ब्रँडखाली मार्केट लॉन्च केलेलं आहे, त्यालाही मागणी चांगलेली असल्यामुळं संघाच्या नफ्यावर परिणाम झालेला नाही आणि येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं 1 कोटी रुपयेपर्यंत नफ्यावर जातच आहे याची मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर संघात जे कर्मचारी आम्ही घेत असताना निव्वळ राजकीय उद्देशानं कर्मचारी न भरून घेता आम्ही संघामध्ये स्किल्ड मॅन पॉवरची गरज असल्यामुळं आम्ही वारणानगरला असणारे जो विलासराव कोरे कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या आणि शिवाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तिथे एक कोर्स आहे, त्यांनी तो डेव्हलप केलेला आहे मार्केटिंगच्या बाबतीत बाबी. सर्वसाधारणपणे 1 मार्च ते 31 मार्च ह्या कालावधीमध्ये जो ट्रेनिंगचा कोर्स आहे तो कोर्स पूर्ण करूनच आम्ही कॉम्प्युटरचं ज्ञान असणारे ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट अशा मुलांना तिथं ट्रेनिंगला पाठवून तिथं पूर्णपणे ट्रेंड झालेले स्किल्ड मॅनपॉवर अशी लोक असतील तरच आम्ही या संघामध्ये घ्यायचं संचालक मंडळानं धोरण अवलंबलेलं आहे आणि त्याला सर्व संचालक मंडळानंही सहकार्य केल्यामुळंच हे करणं शक्य झालं.
येत्या नजीकच्या काळामध्ये आम्हाला संघाला जर चांगले कर्मचारी आणि आमचं असणारं पारंपरिक उत्पादन याच्यामुळं संघाला निश्चितपणाने चांगले दिवस येतील आणि अत्यंत कोल्हापूरच्या गजबजलेल्या अशा मोक्याच्या ठिकाणी असणारी आमची ऑफिस आहे त्या तिथं पूर्वी जे मॅग्नेटबरोबर केलेला करार होता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सुदैवानं की ते निश्चितपणानं आपल्या ताब्यात येईल अशी आम्हाला खात्री झालेली आहे आणि त्याचंही उत्पादन चालू होईल. संचालक मंडळाची धोरणं काटकसरीचा आमचा असणारा संपूर्ण धोरण आणि उत्पादनामध्ये केलेली वाढ आणि ह्याच्यामुळं संघाला निश्चितपणानं चांगले दिवस येतील. शेतकरी संघाकडं असणारे आत्ता सध्या आमचे 8 पेट्रोल पंप जे आहेत ते पूर्ण क्षमतेनं चालू आहेत. आत्ता नजीकच्या काळामध्ये कधीही एकही दिवस पेट्रोल पंप ड्राय पडून दिलेला नाही. त्याचबरोबर नजीकच्या काळामध्ये आजरा कडगाव उत्तूर या ठिकाणी संघाची शाखा असावी अशी तिथल्या लोकांची मागणी असल्यामुळं आम्ही त्याही ठिकाणी शाखा लवकरच सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मनोदय आहे आणि या सर्व व्यवसायामध्ये संघाचा प्रामुख्यानं घटक हा कर्मचारी आहे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच विक्रीमध्ये वाढ होत आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं संचालक मंडळानं एक असा निर्णय घेतलेला आहे की दिलेलं टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्याच्यापुढं विक्री केल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण त्यांना इन्सेंटिव्ह स्वरूपात बक्षीस द्यायचा निर्णय संचालक मंडळानं घेतलेला आहे. शेतकरी संघाच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही जागा आहेत की ज्या विनावापर पडून होत्या त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नव्हतं तर संचालक मंडळानं असा एक निर्णय घेतला की ह्या जागा आपण चांगल्या पार्ट्या बघून त्यांच्याकडनं डिपॉझिट घेऊन त्यांना जर आपण चालू बाजारभावाप्रमाणे भाड्यानं दिल्या तर त्याच्यापासूनही चांगलं उत्पन्न मिळेल आणि हा निर्णय घेऊन आम्ही चांगल्या पार्ट्यांना डिपॉझिट घेऊन आम्ही त्यांनाही जागा भाड्यानं दिलेल्या आहेत. ज्या पडून होत्या ज्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं उत्पादन नव्हतं अशा जागा निव्वळ आम्ही गव्हर्नमेंटचा टॅक्स भरणे आणि हा खर्चच होत होता पण उत्पन्न त्याच्यापासून कुठलंही मिळत नव्हतं म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि त्या सगळ्या जागा भाड्यानं देऊन त्याच्यापासूनही संघाच्या उत्पन्नात वाढ केलेली आहे आम्ही. त्याचबरोबर 1961 साली शिवानंदन कोऑपरेटिव्ह सोसायटी अंधेरी या ठिकाणी संघातल्या काही पूर्वजांनी अत्यंत दूरदृष्टीनं जी जागा खरेदी केलेली होती ती जागा आम्ही बजाज कंपनीला डेव्हलपला दिली आणि ते पूर्ण डेव्हलप झालेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला 3 BHK 4 फ्लॅट अंधेरीसारख्या ठिकाणी आज बाजारभाव बघितला तर एका फ्लॅटची किंमत 4.5 करोड रुपये आहे आणि असे 4 फ्लॅट आपल्याला शेतकरी संघाला मिळाले आहेत आणि ते पूर्ण होऊन त्याचं सर्वसाधारण ह्या डिसेंबर 2019 त्याचं पोझिशन मिळणार आहे. त्याच्यापासूनही शेतकरी संघाला भरीव उत्पन्न मिळणार आहे आणि हा घेतलेला संचालक मंडळाचा निर्णय हाही अत्यंत संघाच्या दृष्टीनं चांगला निर्णय झालेला आहे. आणि मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांना असं आव्हान करतो की संघाचे असणारी सर्वच उत्पादनं खताला तर मागणी प्रचंड आहेच आम्ही काही वेळेला पुरवठा करू शकत नाही अशा पद्धतीनं मागणी येत आहे परंतु सगळ्याच उत्पादनाच्या बाबतीत मग चहा पूड असेल चटणी असेल हळद पूड असेल सगळीच उत्पादनं मसाले आहेत धान्य आहेत सर्वांनी शेतकरी संघावर पूर्वीप्रमाणेच जो प्रेम दाखवलेला आहे त्यामुळं शेतकरी संघातच खरेदी करावं आणि संघाला ऊर्जित अवस्था निश्चितपणाने याय लागलेलीच आहे आणि त्यासाठी आपलाही हातभार असावा असं मी या ठिकाणी आव्हान करतो आपल्याला. आणि निश्चितपणानं सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी आणि आम्ही स्वतः याच्यामध्ये शर्तीनं प्रयत्न करून आम्ही संघाला सुवर्णकाळ निश्चितपणानं आणू अशी मला खात्री वाटते.